ओम श्री राम अंबज्ञ मी माधुरी वीरा उदयसिंह किंगे पंचवटी उपासना केंद्र नाशिक आज मी अनिरुद्ध बापूंचा मला आलेला सगळ्यात पहिला अनुभव सांगणार आहे. मी 2008 साली डिसेंबर महिन्यापासून बापूंकडे उपासना केंद्रात यायला लागले. माझं माहेर मुंबईचंच आहे पण मी नाशिकला आल्यानंतर मला बापू कळले. मी तेव्हा 2008 मध्ये बिटको कॉलेज येथे BBA या कोर्ससाठी शिकवण्यासाठी म्हणून शिक्षिका होते. माझ्यासोबत नितीन सिंह जोशी हे एक बापू भक्त होते. त्यांनी मला बापूंविषयी माहिती दिली. मी तेव्हा सतत टेन्शनमध्ये असायचे कारण मी एकत्र कुटुंबामध्ये होते आणि घरात अनेक अडचणी होत्या. एकत्र कुटुंबात राहत असूनही मी माझा 4 वर्षांचा मुलगा पाळणाघरात ठेवायला लागत होता मला आणि खूप अडचणी होत्या. खूप दुःखात असायची मी नेहमी. त्याच्यामुळे कॉलेजमध्ये आल्यावर मला नितीन सिंह म्हणायचा, मॅडम तुम्ही एकदा तरी उपासनेला या, तुम्हाला फरक जाणवेल. मी त्याला म्हणायचे, अरे एकत्र कुटुंबात मी जॉबला बाहेर निघते हेच खूप आहे माझ्यासाठी, म्हणून मी नेहमी टेन्शनमध्ये असते. मग तो म्हणाला एकदा तरी या आणि त्याने मला स्टार वृत्त वाचायला दिलं. स्टार वृत्तमध्ये बापूंचं साईसच्चरित्रावरील प्रवचन मी वाचलं आणि मला तो ग्रंथ वाचण्याची इच्छा झाली. मग मी साईसच्चरित्र ग्रंथ विकत घेतला आणि रोज एक एक अध्याय वाचायला सुरुवात केली. आणि त्याआधी माझ्या जीवनात इतक्या अडचणी होत्या की एकत्र कुटुंबातून विभक्त निघणे मला शक्यच नव्हतं. पहिली अडचण म्हणजे माझे मिस्टरच म्हणायचे की आपण वेगळं निघायचं नाही, एकत्रच राहायचं. इतक्या अडचणी समोर दिसायच्या तरी सुद्धा त्याच्यानंतर मी प्रयत्न केला तर माझ्या मुलाला कावीळ झाली, ती बरी झाली. नंतर त्याला कुत्रा चावला. आम्ही एक घर बघायलाच निघणार होतो तर त्याला पिसाळलेला कुत्रा चावला कमरेला. तो 4 वर्षांचाच होता. मग ते 15-20 दिवस गेले. त्यानंतर सासूबाईंच्या मणक्यामध्ये गादी सरकली आणि त्यांचा कमरेखालचा भाग पॅरालाइज झाला. त्या अंथरुणावर ते 2-4 महिने गेले. त्यांचं ऑपरेशन झालं. त्या ॲडमिटच होत्या ऑपरेशन होऊन. तर त्यांचा डबा घेऊन जाताना मिस्टरांच्या 2-व्हीलरचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांचं डाव्या हाताचं मणगत मोडलं. ते दुसऱ्या दवाखान्यात त्यांचं ऑपरेशन केलं की सासूबाईंना टेन्शन नको म्हणून. असं सगळं चालू होतं. संकटांची मालिका सुरू होती आणि वेगळं निघण्याचं तर नावच नाही. मी जॉब करायचे, सासूबाई शिक्षिका होत्या, त्या म्हणायच्या तू जॉब करते, तुझं तू बघ काय करायचं ते. असं सगळं चालू होतं. आणि मग मी उपासनेला यायला लागले. उपासनेला यायचं म्हटलं तर मिस्टर चिडायचे. ते म्हणायचे कसली उपासना आणि काय आणि कोणाच्या नादी लागते, काही जायचं नाही. किती दिवस तर त्यांनी मला जाऊच दिलं नाही. नंतर एक दिवस मी हट्ट करून त्यांना सोडायला लावलं की मला कालिका मंदिरात सोडा. मग त्यांनी मला एका शनिवारी सोडलं उपासनेला. उपासना केली, मी तिथून ग्रंथ विकत घेतला, वाचायला सुरुवात केली आणि हळूहळू आमच्या जीवनात सगळ्या गोष्टी सुलभ व्हायला लागल्या. मध्यंतरी मला सुद्धा अल्सरचा त्रास व्हायला लागला होता कारण टेन्शनच इतकं होतं. त्याच्यामुळे माझी तब्येत खूप खराब झाली होती. म्हणजे आता माझं वजन 70 किलो आहे, तेव्हा माझं 40 किलो झालं होतं. एवढी माझी तब्येत खराब झाली होती. जॉबही चालू होता, जॉब टेम्पररी होता. मिस्टरांचं घरात एकत्र कुटुंबामुळे बिझनेस होता पण त्यांनी मग जॉब करायला सुरुवात केली आणि आम्ही विभक्त निघायचं ठरवलं. आणि सप्टेंबर 2009 मध्ये माझं स्वतःचं छोटं का होईना पण आम्ही स्वतःचं घर विकत घेतलं, कर्ज घेतलं आणि घर विकत घेतलं आम्ही. आणि आमचा संसार सुरू झाला स्वतंत्र. तरी पैशांची खूप चणचण होती कारण दोघांचेही पगार कधी यायचे कधी नाही यायचे, घराचे हप्ते चालू होते, खूप अडचण होती. पण जुलै 2010 मध्ये बापूंच्या कृपेने मला परमनंट जॉब मिळाला. गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये 3 जागांसाठी 33 लोक आले होते इंटरव्ह्यूला आणि अपेक्षितच नव्हतं की ही ऑर्डर मला मिळेल, पण ती ऑर्डर मला मिळाली आणि इतका आनंद झाला. म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आमच्या आयुष्यात घडली होती की जी अशक्यच वाटत होती ती बापूंच्या कृपेने झाली. आणि त्याच्यानंतर आमचे दिवसच पालटले. आमच्या घरात आनंदी आनंद होता छानपैकी. त्याच्यानंतर 2011 नोव्हेंबरमध्ये कार्तिकी एकादशीला माझ्या मैत्रिणी आणि मी आम्ही फिरायला गेलो होतो कोल्हापूरला. तिथे माझा पाय मोडला, म्हणजे मुरगळला आणि हाडाचा तुकडाच पडला आणि फ्रॅक्चर झाला. मग मी 3 महिने अंथरुणावर होते आणि एवढ्या अडचणी होत्या आयुष्यात. मी खूप म्हणजे शिकलेली होती. आईकडे असतानाच माझं एमकॉम कम्प्लीट होतं, एमकॉम हायर सेकंड क्लास आणि CA आर्टिकलशिप झालेली होती. त्याच्यामुळे माझ्या अपेक्षा खूप होत्या. आणि मुंबईतून नाशिकमध्ये आल्यानंतर ना मी सारखी रडायची कारण मुंबईमधलं फास्ट लाईफ, माझी आर्टिकलशिप 9 तासाची, नंतर अभ्यास क्लास असं सगळं. आणि इथे आल्यानंतर एकदम सगळं बंद पडलं. मग मला खूप रडू यायचं. सासूबाई म्हणायच्या की कंपनीमध्ये जॉब नाही करायचा. म्हणजे त्या काळात मला 15,000 जॉब कंपनीत मिळत होता सातपुरे माडीसीत. पण मग त्या नाही म्हणायच्या.
त्या म्हणायच्या नाही बाईने कंपनीत नाही जायचं, जरी त्या शिक्षिका होत्या तरी त्या नाही म्हणायच्या. मग सासऱ्यांच्या म्हणण्यावरून मला बी एडला ॲडमिशन घेऊन दिली. आईकडे राहून मी मुंबई युनिव्हर्सिटीची असल्यामुळे मला तिथे ॲडमिशन मिळाली बी एडला. मी तिथे राहून बी एड केलं आणि बी एड झाल्याबरोबर मला लगेचच जॉब मिळत गेला. मी एकही वर्ष घरी बसले नाही, सतत जॉब होता. फक्त 2010 मला परमनंट जॉब मिळाला, तोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होती. आणि हे सगळं बापूंकडे आल्यापासून खूप सुरळीत झालं. म्हणजे जेवढे दुःख होते, माझं मन खूप मी रडवी होते, हळवी होते, पण जसं जसं माझा पाय मोडला आणि मी मातृवात्सल्य मिंदानं वाचायला घेतलं, रोज वाचायची कारण अंथरुणावर होती 3 महिने, प्लॅस्टरमध्ये पाय होता, मग ते मातृवात्सल्य मिंदानं वाचून माझं मन खूप खंबीर झालं. तेव्हापासून म्हणजे मी सारखी रडायची की बापू माझंच का असं होतं, मलाच का असं होतं, माझ्या बाबतीतच का असं होतं. आणि त्याच्यानंतर ग्रंथराज पण मिळाले बापूंचे, मग ते वाचल्यानंतर तर अजूनच सगळं क्लिअर होत गेलं, मन खंबीर होत गेलं आणि सगळं स्पष्ट व्हायला लागलं आणि भक्ती वाढत गेली. भक्ती वाढल्यामुळे सगळ्याच गोष्टी आयुष्यामध्ये सुलभ व्हायला लागल्या. आणि ज्या मिळत नाही त्या जोपर्यंत आपल्याला माहिती आहे की आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत थांबणं, हा म्हणजे विश्वास वाढला. आणि विश्वासामुळे सबुरी, श्रद्धा आणि सबुरी पण वाढली की नाही मला अजून हे मिळत नाहीये ना, म्हणजे मला अजून वेळ आहे हे मिळायला. आणि तरी सुद्धा आनंदात मी जगायला लागले असे मला खूप अनुभव आलेत बापूंचे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संगीत नाथ संगीत.